बघा इथं कटोरीचं माप आलेलं टेप ठेवला आणि हा मागील आर्मोल आलेला आहे साती साती तीस म्हणजेच त्याच्या चौथा आर्मोल क्रॉस पट्टीचा शेप असा हा गोलाकार आला पाहिजे नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये आज आहे होळी आणि होळीच्या माझ्या सर्व मैत्रिणींना खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा त्याचबरोबर होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये आळस आणि निराशा निघून जावो त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद आणि निरोगी आरोग्य तुम्हाला लाभो तसंच आपलं हे मैत्रीचं नातं अजूनच वृद्धिंगत होत जावं ही सदिच्छा व्यक्त करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे आजचा हा आपला कटोरी ब्लाऊज क्लासचा पाचवा दिवस आहे आणि यामध्ये आपण कटोरी ब्लाउजची कटिंग बघणार आहोत थर्टी साईजची याआधी आपले चार व्हिडिओ हे अपलोड झालेले आहेत क्लासचा एक दोन तीन चार आणि त्यामध्ये आपण चौतीस साईजचा ब्लाऊजची कटिंग पेपर कटिंग संपूर्ण शिलाई बघितली आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थर्टी साईजच्या ब्लाऊजची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि अस्तर कटिंग हे सर्व बघणार आहोत हे एकाच व्हिडिओमध्ये आहे त्याचबरोबर मागील गळा हा ब्रॉड होऊ नये म्हणून जो टक्स असतो टकचा आणि मागील गळ्याचं काय जजमेंट असतं त्याची ट्रिक मी इथं सांगितलेली आहे तसेच आय आग आणि हुकची पट्टी अगदी सरळ यावी यासाठी देखील एक ट्रिक सांगितलेली आहे तसंच म आज व्हिडिओच्या शेवटी माझ्या एका मैत्रिणीच्या कमेंटलाही उत्तर दिलेलं आहे त्यासाठी मात्र तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा लाईक करायला विसरू नका आणि चॅनल वर असणार तर सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज इथे आपण थर्टी साईजच्या म्हणजे साडेसात इंचाच्या कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग बघणार आहोत आणि ही सर्व मापे जी लिहिलेली आहेत ती सर्व ब्लाउज वरून मापे घेतलेली आहेत म्हणजेच ब्लाउजच्या मापांवरून पेपर पॅटर्न कसा काढायचा ते आपण बघणार आहोत आणि लहान साईजमध्ये बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की कटोरीचं माप किती घ्यावं ती वाढवावी कशी हे सर्व मी इथं तुम्हाला सविस्तर सव सांगणार आहे आणि त्याप्रमाणे ब्लाउजवरून इथं सर्व मापे घेतलेली आहेत इथं मी फक्त तुम्हाला कटोरीचं माप घेऊन दाखवणार आहे ते आहे चार इंच आणि मागील आर्मोल आहे याचंही माप इथं घेतलेलं आहे ते आहे सात इंच तुम्ही बघू शकता आणि मी जी पण कटिंग सांगते ती ही मागील आर्मोल राऊंड वरूनच करत असते आणि हे बघा इथं हे आर्मोलचं माप आलेलं आहे सात इंच इथं ब्लाउजची पूर्ण उंची आहे बारा इंच त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ऍड करून तेरा इंचावर इथं एक मार्किंग करून घेतलेलं आहे आणि थर्टी साईजचा हा ब्लाउज आहे त्याचा चौथा भाग केला तर तो येतो साडेसात म्हणून साडेसात इंचावर असं हे मार्किंग करून इथं एक सरळ रेषा ड्रॉ करून घेतली आणि त्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे शोल्डरचं माप हे आपण मागील गळ्यानुसार घेत असतो आणि इथं मागील गळा नऊ इंचा आहे त्यामुळे इथं शोल्डरचं माप घेतलं पाच इंच आणि आर्म होल घेतलेला आहे साडेपाच इंच आणि इथं हा एक चौकोन तयार करून घेतला हा बघा इथलं अंतरही कमी आहे त्यामुळे इथं अर्धा इंचावर मार्किंग करून इथं हे मागील मुंड्याचा शेप देण्यासाठी तिरकस रेषा ड्रॉ करून घेतली आणि मागील मुंड्याचा शेपसाठी आपण एक इंचावर मार्किंग करून असा हा शेप देऊन दिलेला आहे हे बघा हा शेप थोडासा मी आतून देत आहे कारण मागील गळा हा डीप आहे आणि अशा पद्धतीने जर आपण शेप दिला तर इथं आर्मोलमध्ये कुठे चून वगैरे येत नाही आपण जेव्हा चार्ट बघितले त्यावेळेला या तिरकस रेषेवर शेप देत होतो परंतु आपण तिथं फक्त पद्धत शिकलेलो आहोत आणि खरोखर त्या पद्धतीचा वापर करताना काय बदल करायचे असतात ते मी इथं तुम्हाला सांगत आहे हे बघा इथं हे आर्मोलची गोलाईचा हा जो शेप आहे हा थोडासा खालच्या बाजूने द्यायचा असतो त्यामुळे काय होतं की आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो त्यानंतर इथं आर्मोलमध्ये कुठेही चून किंवा घोळ वगैरे येत नाही आणि आर्मोल देखील फिटिंगला अगदी दे व्यवस्थित बसत असतो त्यानंतर आपण गळ्याचं मार्किंग करून घेऊया गळ्याची रुंदी घेतलेली आहे सव्वा दोन इंच आणि पुढील गळा आहे साडेपाच इंचा तर त्यामध्ये आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करून सहा इंचावर इथं एक मार्किंग करून घेतलं वरच्या बाजूला आपण सव्वा दोन इंच घेतलं तर खालील बाजूला अडीच इंच ही गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि त्यानंतर हा चौकोन ड्रॉ करून इथं असा हा गोल शेप देऊन दिला किंवा तुम्ही हाताच्या साह्याने आज हा गोल शेप दिला तरी देखील चालतो त्यानंतर क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेऊया त्याआधी आपण हे जे क्रॉसपट्टीला शिलाई मार्जिन खालच्या बाजूला जाणार आहे हे जवळपास पाव इंच इतपत किंवा एक दाब इतपत आहे असं समजा एवढं हे शिलाई मार्जिन आपण ड्रॉ करून घेतलं आणि त्यानंतर हु आय हुकच्या प पट्टीच्या बाजूला तीन इंच आणि कमरेच्या बाजूला दोन इंचावर असं मार्किंग करून इथं गोलाकार पद्धतीने क्रॉस पट्टीचा शेप द्यायचा आहे तो हा क्रॉस पट्टीचा शेप नेहमी गोलाकार पद्धतीनेच द्यायचा त्यामुळे काय होतं की ब्लाऊज हा वरच्या बाजूला सरकत नाही म्हणजे उचलला जात नाही असा बऱ्याच जणांच्या मला कमेंट्स आलेल्या आहेत कारण हा जो क्रोस पट्टीचा शेप आहे हा असा गोलाकार पद्धतीनं देणे खूप गरजेचं आहे हवं तर तुम्ही इथं कमरेच्या बाजूला अर्धा इंच वरती घेऊन असा व्यवस्थित गोल शेप दिला तरी देखील चालतो त्यानंतर कटोरीचं मार्किंग कटोरीचं मार्किंग चार इंचावर केलेलं आहे हा जो मागील मुंड्याचा शेप दिलेला आहे तिथून बरोबर टेप ठेवून अडीच इंचावर एक मार्किंग केलं आणि गळ्याच्या बाजूने आपण इथं पाच इंचावर मार्किंग करणार आहोत आणि हे एक दोन तीन असे हे जे तीन पॉइंट मिळाले ते इथं जोडून घेऊया प्रथम मी तुटक रेशननी ड्रॉ करत आहे आणि त्यानंतर असं हे डार्क करून घ्यायचं आहे हे बघा इथं हा गळ्याचा शेप थोडासा वरच्या बाजूने आलेला आहे मी हा थोडासा आतून देऊन घेत आहे हा एवढा बदल केलेला आहे हा तुम्ही लक्षात घ्या अशा प्रकारे पुढील भागाचं ड्राफ्टिंग कम्प्लीट झालेलं आहे पुढील मुंड्याचा खोल शेप देण्यासाठी जे मार्किंग केलेलं आहे त्यापासून बरोबर अर्धा इंचावर आतल्या बाजूला मार्किंग करायचा आणि असा हा आतील बाजूचा खोलशेप देऊन दिलेला आहे आणि तो तुमचा लक्षात यावं म्हणून मी इथं स्केच पेन वेगळ्या कलरचा वापरलेला आहे आता बघा इथे मागील आणि पुढील मुंड्याचा शेप आपला देऊन झालेला आहे आपण जेव्हा ब्लाऊजवरून मेजरमेंट घेतलं तेव्हा आर्मोलचं माप आलेलं होतं सात इंच मग तसं मी तुम्हाला ब्लाऊजवरही ते माप घेताना दाखवलं होतं तरी सुद्धा इथं सांगते हे बघा हे अंतर किती आलं होतं सात इंच तर आता आपलं हे इथं सात इंच येतं का ते बघूया आणि हे सात इंच अंतर ही ब्लाउजवरची शिलाई होती त्यामुळे आपण इथं सुद्धा अर्धा इंचावर शोल्डरसाठी मार्किंग करून घेणार आहोत शोल्डर शिलाईचं मार्किंग करून झाल्यानंतर हा जो आर्मोलचा जो शेप आहे तो बरोबर अशा पद्धतीने मोजायचा म्हणजे जिथे आपली शिलाई येणार आहे तिथे आणि तो बरोबर हे बघा परफेक्ट असा सात इंच सा आलेला आहे म्हणजे हा जो आर्मोलचा शेप आहे किंवा आर्मोलचा राऊंड आहे किंवा ही काखेची गोलाई आहे ती आपली अगदी परफेक्ट आलेली आहे म्हणजे मापाच्या जो मापाला ब्लाउज दिलेला आहे त्यानुसार अगदी सात इंच सा बरोबर आलेले आहे तुम्ही देखील आर्महोल राऊंडचं मेजरमेंट अशाच पद्धतीने घ्या आणि त्यानंतर आपण आता हे कटिंग करून घेऊया इथे आपलं मागील आणि पुढील असे दोनही भागांचं कटिंग होणार आहे सर्वप्रथम आपण हा जो मागील मुंड्याचा शेप आहे त्यावरून कट करणार आहोत म्हणजे जेणेकरून आपला हा मागील शेप आता कट होऊन जाईल हे बघा इथं हे दोन पार्ट आपले तयार झाले परंतु त्याआधी इथं हे गळ्याचं नॉच करून घेऊया म्हणजे आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायला सोपं जाईल त्याचबरोबर फिटिंगच्या तिथं देखील मी नॉच देऊन दिलेला आहे सर्वप्रथम मागील भागाचं मार्किंग करून घेऊया गळेच्या गळ्याच्या रुंदीचा तिथं आपण नॉच दिलेला होता त्या मार्किंगवर आपण ठेवलं गळ्याची खोली आहे नऊ इंच म्हणून साडे नऊ इंचावर मार्किंग करून इथं एक चौरस तयार करून घेतला आणि फ्रेंच करच्या मदतीने त्याला गोल शेप देऊन दिलेला आहे आता बघा हा नॉच देऊन दिला हा फिटिंगचा आहे त्यानंतर स्केलच्या मापा इतपत आपण हे अडवं मार्किंग करत असतो गळ्यासाठी किंवा कंबर आहे सव्वीस त्याचा चौथा भाग केला तर साडेसहा पुढे एक इंच टक्स आणि दीड इंचाचं शिलाई मार्जिन त्यानंतर टेप अशा पद्धतीने ठेवायचा आणि असा त्याचा मध्य काढून घेतला इथं टक्सचं मार्किंग करण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या हा जो गळा आहे गळ्याच्या खाली चार इंच अंतर आ, 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 आहे तर जेव्हा टक्स घेतो त्यावेळेला मात्र आपण अर्धा इंचांनी कमी घ्यायचा म्हणजे गळ्याच्या खाली चार इंच अंतर होतं म्हणून टक्सची लांबी आपण साडेतीन इंच घेणार आहोत ही एक महत्त्वाची ट्रिक्स आहे आणि मी असं का केलं त्याचं कारणही तुम्हाला सांगते कारण टक्सची लांबी वाढवून घेतली म्हणजे गळ्याच्या खोलीच्या बरोबर घेतली चार इंचाची किंवा साडेचार इंचाची तर गळा जास्त फाकला जातो आणि शोल्डर उतरायचा चान्स असतो त्यामुळे हा ही जी महत्त्वाची ट्रिक आहे ही तुम्ही नेहमी फॉलो करा त्याचबरोबर आपण हा कमरेच्या बाजूला अर्धा इंच जो शेप देत असतो तो देऊन दिला आणि ह्या हा गळा इथं कट करून घेतलेला आहे त्यानंतर मागील टक्सला कट्स लावून दिले त्याचबरोबर जो वरचा टक्सचा पॉईंट आहे तिथे देखील आपण छेद केलेला आहे आणि अशा प्रकारे आपलं हे मागील भागाचं पूर्णपणे ड्राफ्टिंग झालेलं आहे सर्वप्रथम हे पुढील भागाचं कटिंग करत असताना क्रॉसपट्टी कट केली आणि हे बघा खोल शेप द्यायला विसरायचं नाही पुढील भागाला खोल शेप देणे हे खूप गरजेचं असतं त्यानंतर हे गळ्याचं कटिंग करून घेतलं आणि नंतर ही कटोरी कट करायची आहे आपल्याला कमागील गळा हा डीप आहे त्यामुळे आपण इथे शोल्डरचा उतार गळ्याच्या बाजूला देत असतो परंतु इथे अर्धा इंचावर न देता अर्धा इंचाला थोडासा कमी असा हा शोल्डरचा उतार दिलेला आहे आणि कटोरीची जी कटिंग करत असताना मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती तीच इथं फॉलो करायची साईज लहान असल्यामुळे अर्धा इंचावर मार्किंग न करता अर्धा इंचापेक्षा एक रेषा कमी इतप तसं हे मार्किंग करून घेतला आणि कटोरी अशा पद्धतीने बरोबर फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे हे दोनही पॉइंट आपले मॅच झाले पाहिजे त्यानंतर असं हा मध्य काढून तिथे एक मार्किंग करून घेतलं आणि असा तिरकस रेषा ड्रॉ करून आपल्याला ती कट करून घ्यायची आहे म्हणजेच ही आपण कटोरीला शेप दिलेला आहे त्यानंतर कटोरीला सर्व साइडने अशी ही बॉर्डर ड्रॉ करून घेतली म्हणजे जेणेकरून ते तुम्हाला स्पष्ट दिसावं आणि आता आपण इथं कटोरी वाढवणार आहोत कटोरी ही आपण दोनही साइडने वाढवत असतो आणि आता ही लहान साईजची कटोरी आहे त्यामुळे इथे एक इंचावर मार्किंग करायचं आहे म्हणजे आणि त्यानंतर इथं एक इंचावर अशी सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे आणि ह्या रेषेला लागून बरोबर अशा पद्धतीने कटोरी ठेवायची आणि आहे तशीच्या तशी आपल्याला तशी ड्रॉ करून घ्यायची आहे ही मूळ कटोरी आपण इथे ड्रॉ करून घेतली पुढच्या बाजूला आपली आय आणि हुकची पट्टी येते बरोबर तर त्यासाठी शिलाई मार्जिनला जेवढं अंतर लागतं तेवढंच आपल्याला घ्यायचं वाढवून घ्यायचं आहे म्हणजे ते, ते जवळपास एक दाब इतपत मूळ कटोरीवर टेप अशा पद्धतीने ठेवायचा आणि हे जेवढं अंतर आलेलं आहे ते बरोबर हा जो वाढीव पॉइंट आहे तिथवर टेप ठेवून ही जी आपण तिरकस रेषा म्हणजे जेवढं साडेतीन इंच आलेलं आहे त्यावर असं ही एक तिरकस रेषा आखून ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि आता हे वाढीव वा अंतर आपण इथं घेतलेलं आहे त्याचनंतर नंतर दुसऱ्या बाजूला देखील आपल्याला एक इंच ही कटोरी वाढवून घ्यायची आहे मी हे एका वहीमध्ये लिहून घेतलं तरी देखील चालेल की जर तुम्ही तीस साईजच्या कटोरीचं कटोरी वाढवत असणार तर आपण दोनही बाजूंना किती एक एक इंच एवढं शि आपल्याला वाढीव अंतर घ्यायचं आहे कटोरी वाढवताना त्यानंतर गळ्याच्या बाजूने इथे जेवढं शिलाईला लागतं म्हणजे जवळपास अर्धा इंच त्यावर असं मार्किंग करून तुटक रेषांनी हे रेषा ड्रॉ करून घ्यायची आणि नंतर हे जे कटोरीचं वाढीव कटोरी आहे त्यावर टेप अशा पद्धतीने ठेवून तो दुमडून घेतला आणि त्याचा मद्य काढून घ्यायचा आहे हा बघा जो आपण कटोरीचा मद्य काढला होता तिथंच बरोबर मार्किंग आलेलं आहे आणि त्यातून त्यापासून खालच्या बाजूला दीड इंचावर मार्किंग करून हे दोनही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत म्हणजे दोनही बाजूंना ह्या रेषा अशा आखून घ्यायच्या आहेत ही आता पूर्णपणे आपली क वाढीव कटोरी तयार झालेली आहे आणि ती आता कट करून घेऊया त्यात तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट्स करून विचारू शकतात की त्यानंतर कटोरी अशा पद्धतीने मध्यातून फोल्ड करायची आहे आणि इथं टक्सची रुंदी घेणार आहोत सव्वा इंच म्हणजे एक पॉईंट दोन आणि टक्सची जी लांबी आहे ती घेत आहोत दोन पॉईंट दोन टू पॉईंट टूवर इथं हे मार्किंग करून अशी ही रेषा ड्रॉ करून घेतलेली आहे हे बघा इथं टक्सची रुंदी घेतली वन पॉईंट टू आणि टक्सची लांबी घेतलेली आहे टू टू त्यानंतर हे बघा इथं तुम्हाला हवं तर मोजून दाखवते त्यानंतर आपण इथं हे नॉचेस देऊन द्यायचे आहेत आणि टक्सचा जो पॉईंट आहे त्या तिथंही आपण कट्स देत असतो अशा पद्धतीने हे बघा त्यानंतर आपण ही कटोरी फोल्ड करून बघूया म्हणजे जेणेकरून तिचा शेप कसा येतो हे तुमचं लक्षात येईल हे बघा अशा पद्धतीने आपली ही वाढीव कटोरी आलेली आहे आणि आता ती बरोबर जर आपण मेजरमेंट घेऊन बघितलं तर ते चार इंच येतं का ते बघूया त्यासाठी इथं आय हुकच्या पट्टीला जेवढं शिलाई मार्जिन जातं तेवढं मी तुटक्रेशांनी ड्रॉ करत आहे त्याचबरोबर साईड पार्टला जे शिलाई मार्जिन जाणार आहे शिवताना ते इथं अशा पद्धतीने अर्धा इंच इतपत ड्रॉ करून घेतलं आणि आता बघूया की ही आपली मूळ कटोरी किती आहे चार इंचाची तर ही जी वाढीव कटोरी आहे याचं जे शिलाई मार्जिनचं मार्किंग आहे ते सोडून द्यायचं आणि तिथून बघा इथं हे बरोबर दोन इंच आलं आहे आणि इथ वर बरोबर चार इंचाची ही वाढीव कटोरी आलेली आहे म्हणजे मूळ कटोरी आणि वाढीव कटोरी हे एकदम परफेक्ट असं आपली आलेली आहे तुम्ही देखील अशाच पद्धतीने कटोरी कट करून बघा हा जो साइड पार्ट आहे त्यापेक्षा कटोरी ही अर्धा इंचांनी एक्स्ट्रा असावी ही बघा इथं ती एक्स्ट्रा आलेली आहे ही एक महत्त्वाची टिप्स आहे आणि हे नेहमी चेक करून घ्यायचं म्हणजे त्यामुळे काय होतं की कटोरी जोडताना कुठेही कमी जास्त होत नाही आता क्रॉसपट्टी वाढवून घेणार आहोत ऍक्च्युली क्रॉसपट्टी ही डायरेक्ट कटिंग करताना वाढवली तरी देखील चालेल परंतु आपण हा नर्सच्या ह्या सर्व गोष्टी लक्षात याव्या म्हणून इथंच आपण वाढवणार आहोत हे बघा इथं शिलाई मार्जिन हा पार्ट जोडत असताना शिलाई मार्जिनसाठी आता आपण कटोरी अर्धा इंच वाढवून घेणार आहोत त्यासाठी इथं हे असं हे ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि क्रॉस पट्टी ही खालच्या बाजूला करून इथं तुटक रेषांनी ड्रॉ करत आहे म्हणजेच ती एक शिलाई येणार आहे हे ये बघा एवढं शिलाई मार्जिन आपण वाढवून घेतलं म्हणजे जेणेकरून हा जो साइड पार्ट आणि कटोरी जोडू तेव्हा आपलं ही शिलाई मार्जिन त्यामध्ये ॲडजस्ट होऊन जाईल आणि त्यानंतर ही क्रॉस पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे क्रॉस क्रॉसपट्टी आपली तयार झालेली आहे इथं मी तुम्हाला एक महत्वाची ट्रिक सांगणार आहे आय आणि हुकच्या बाजूला इथं एवढं मार्किंग करून घ्यायचं म्हणजे जवळपास पाव इंचापेक्षा कमी आहे आणि इथं अशी एक रेशर ड्रॉ करून ते कट करून घ्यायचं असं का केलं आहे की हे कटिंग केल्यामुळे हे बघा अगदी एवढंसंच काप म्हणजे पेपर पॅटर्न हा कट केलेला आहे आणि असं कटिंग केल्यामुळे काय होतं की जेव्हा आपण आय आणि हुकच्या पट्ट्या जोडतो त्या अगदी सरळ रेषेत येतात अशा पद्धतीने आपलं हे कटोरी साइड पार्ट आणि क्रॉस पट्टी असं सर्व कटिंग झालेलं आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट हा जो साइड पार्ट आहे इथं आपण अर्धा इंचांनी कट करत असतो तर तो का करतो मागील भागाला जसं आपण अर्धा इंचांनी तिरकस शेप दिलेला आहे त्याच पद्धतीने इथं साइड पार्टलाही तिरकस शेप द्यायचा आहे आणि तो जर असा गोलाकार पद्धतीने दिला तर अजून क्रॉसपट्टी ही छान व्यवस्थित अशी जोडली जाते हे बघा किती अंतर मी कट केलेलं आहे सुद्धा तुम्हाला इथं दाखवत आहे अशा पद्धतीने आपलं हे पुढील आणि मागील दोनही बागांचं पूर्णपणे कटिंग झालेलं आहे आता आपण बाहीची कटिंग बघूया त्यासाठी इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे बाही जी लांबी आहे चार इंच त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ऍड करून इथं पाच इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तेवढंच अंतर पुढच्या बाजूलाही यावं म्हणून एक मार्किंग करून इथं एक रेषा ड्रॉ करून घेतलेली आहे आता इथं कॅप हाइट किती घ्यायची तर आपण चार्टनुसार थर्टी साईजसाठी साठी कॅप हाईट घेणार आहोत टू पॉईंट फाईव्ह म्हणजेच अडीच इंच ज्यांनी बाही कटिंग आणि हा चार्टचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी मी लिंक हवं तर डिस्क्रिप्शन मध्ये देते की तुम्ही बघू शकता हे त्यामध्ये बाहीची रुंदी आणि कॅप हाईट किती घ्यावी याची सविस्तर माहिती सांगितलेली आहे ते त्याचप्रमाणे आता हे बघा अडीच इंचावर इथं मार्किंग करून रेषा आपण आखून घेतलेली आहे आणि आर्मोलचा जो शेप आहे आर्मोल राऊंड सात इंच आला होता म्हणून सात इंचावर इथे एक मार्किंग करून त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि इथं स्केलच्या साह्याने तिरकस रेषा ड्रॉ करून घेतली टेप अशा पद्धतीने ठेवायचा आणि तो दुमडून घ्यायचा म्हणजे आपल्याला मध्य निघेल हा मध्यावर मार्किंग केलं आणि हा मध्यापासून वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला असं मार्किंग करायचं की जेणेकरून हे अंतर एक इंचापेक्षा कमी असावं म्हणजे ते पाऊण इंच आलेलं आहे आणि आता हा शेप देताना एकदम कोपऱ्यापासून न देता जवळपास एक इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हा मागील बाहीचा शेप आपण देत आहोत त्यानंतर हा पुढील बाहीचा शेप देऊन द्यायचा आहे आणि ही जी आपली बाही आहे तिचा दंडघेर होता पाच इंच पाच इंचावर इंचा इथे एक मार्किंग केलं त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि ह्या ज्या तुटक रेषा आहेत ह्या शिलाईच्या असणार आहेत आणि ही जी रेषा ड्रॉ केली ही कटिंगची आहे आता बघा आपली ही बाही ड्रॉ झालेली आहे तर आरमोल हा सात इंच बरोबर येतो का ते बघूया जो आपला ब्लाउजवर आपण मोजला होता तो आरमोल तर अशा पद्धतीने टेप इथं ठेवायचा आणि हे मेजरमेंट घेतलं तर बरोबर सात इंच अशी ही आपली आर्महोल राऊंड म्हणजेच काखेची गोलाई आलेली आहे म्हणजेच बाहीची आपली परफेक्ट अशी ही कटिंग झालेली आहे तुम्ही देखील हीच पद्धत वापरा अगदी परफेक्ट असं मेजरमेंट येतं आणि अजून एक गोष्ट जर समजा ह्या मापामध्ये सातऐवजी सव्वा सात इंच जरी तुमचं माप आलं तरी देखील चालेल परंतु पावणे सात मात्र नको कारण कमी जर असलं तर आ, आर्मोल हा कमी पडेल किंवा बाही ही कमी पडेल त्यामुळे सव्वा म्हणजे पाव इंच अंतर एक्स्ट्रा आलं तर चालेल अशा पद्धतीने बाहीचा मागील आणि पुढील खोलशेप कट करून घेतला हा बघा कसा माशासारखा बरोबर आकार आलेला आहे याला फिश कट असंही म्हणतात आणि हा शेप जितका छान येतो तेवढी बाही ही फिटिंगला छान बसत असते बाही कटिंगची थोडीशी प्रॅक्टिस करत जा त्या जेणेकरून तुम्हाला बाहीचा शेप देणं इझी होऊन जाईल बाहीची लांबी होती चार इंच त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन घेऊन पाच इंचावर मार्किंग केलं आणि दंड घेर होता आपला पाच इंच म्हणून पाच इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने हे आपण मार्किंग करून कट केलेली आहे बाही अशा पद्धतीने आपले हे पूर्णपणे पेपर पॅटर्न कटिंग करून झालेले आहेत आता आपण ते ब्लाउजवर आणि अस्तरावर कसं कट करायचं ते बघूया त्यासाठी इथं हे अस्तर घेतलेला आहे आणि हा ब्लाउज पीस आहे सर्वप्रथम ब्लाउज पीसची कटिंग करणार आहोत आणि फोर फोल्ड करून घेऊन आपण सर्वप्रथम बाही कट करूया हे बघा फोर फोल्ड असं कापड घेतलेलं आहे आणि बाही अशा पद्धतीने सरळ धाग्यात ठेवलेली आहे त्यानंतर चॉकच्या साह्याने मार्किंग करून बाही कट करून घेतली आणि हा पुढील शेप कट करण्यासाठी बाही अशी सेपरेट करून घ्यायची आहे बाहीची कटिंग झाली आणि आता हे बाकीचे जे पार्ट आहेत ते बरोबर ह्याच पद्धतीने ठेवायचे म्हणजे बंद बाजूकडे हा मागील भाग आणि त्याच्या बाजूला साइड पार्ट आणि त्यालाच लागून अशी ही क्रॉसपट्टी मी ठेवलेली आहे आणि प्रत्येकाला पिन्स लावून घ्यायच्या जे इथे हे अस्तर उरलेलं आहे इथे आपल्या ह्या गळ्याच्या पट्ट्या किंवा कमरेची पट्टी तसंच हुक आणि आयच्या पट्ट्या ह्या व्यवस्थित निघून जातात त्यासाठी आपल्याला हे सर्व पार्ट असे जवळजवळ ठेवून घ्यायचे आहेत त्याचबरोबर कटोरी ही एका बाजूला आणि शिवाय ती तिरकस धाग्यातच कट केलेली कट करायची आहे तुम्ही बघू शकता कटोरी ही तिरकस धाग्यातच मी ठेवलेली आहे आणि इथं मी तुम्हाला पट्ट्या देखील ड्रॉ करून दाखवल्या ह्या बाजूला आपली कमरेची पट्टी आणि आय हुकच्या दोनही पट्ट्या निघून जातील ॲक्च्युली तिकडच्या बाजूला तर आपल्या डबल पट्ट्या आहेत त्याचबरोबर ह्या तिरकस पट्ट्या गळ्याच्या आहेत या, या मी फक्त ड्रॉ करून दाखवल्या परंतु ह्या ब्लाउजला आपण पायपिंग लावणार आहोत परंतु जे बिगनर्स आहेत किंवा जे हात शिलाई करतील तर त्यांनी ह्या पट्ट्या कुठल्या ठिकाणी काढाव्यात हे लक्षात यावं म्हणून मी इथं हे सर्व ड्रॉ करून दाखवलं आणि ह्या पिन्स हवं तर आता काढून घ्यायच्या कारण आपण हे सर्व ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण बरोबर जे मार्किंग केलेलं आहे त्यावरूनच आता हे कट करायचं आहे लहान साईजमध्ये कटोरी कशी वाढवायची म्हणजे नेमकं किती माप घ्यायचं याची सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती सर्व तुम्ही लिहून ठेवा आणि विशेष म्हणजे बाहीची थोडीशी प्रॅक्टिस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला बाहीचा शेप वगैरे असा हा व्यवस्थित देता येईल आहे आता बघा हे सर्व कटिंग झालेलं आहे आणि ह्या ज्या एक्स्ट्रा पट्ट्या आहेत त्या देखील आपण कट करून घेऊया त्यानंतर आपण हे ब्लाऊज पीसवर कटिंग करणार आहोत ब्लाऊज पीसही असा हा सरळ धाग्यामध्ये घेऊन बरोबर फोर फोल्ड केलेला आहे आणि बाही अशा पद्धतीने जर आपण ठेवली तर ती इथं कमी पडते म्हणून बा ब्लाऊज पीसची अशी घडी करायची आहे आणि त्यानंतर आपण इथं बाही ठेवायची बाही ही बरोबर बंद बाजूलाच आली पाहिजे आणि त्यानंतर हे कट करून घेऊया म्हणजे अशा पद्धतीने जर कट केलं तर आपल्याला बाहीला जॉईंट द्यावा लागत नाही आणि बाहीची कटिंगही सरळ धाग्यात होते हा जो मद्य आहे तिथं नॉच देऊन द्यायचा आहे अशा पद्धतीने बाहीची आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे आता ब्लाऊज पीस अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूने हे जे धाग दा, धागे जास्त निघालेले आहेत ते कट करून घेऊया आणि अगदी नेहमीच्याच पद्धतीने आपण जशी सगळे पार्ट ठेवतो ज्या त्या जागेवरच आपल्याला ठेवायचे आहेत बंद बाजूकडे मागील पार्ट त्याच्या बाजूला साईड पार्ट खालच्या बाजूला क्रॉस पट्टी आणि कोपऱ्याला एका बाजूला तिरकस धाग्यामध्ये कटोरी ठेवलेली आहे आणि ह्या ज्या तिरकस पट्ट्या आहेत ह्या पायपिंगच्या काढलेल्या आहेत त्यानंतर जे आपलं अस्तर आहेत त्याच्या बाजूला बरोबर अर्धा इंच एवढं अंतर एक्स्ट्रा सोडून आपल्याला हे सर्व कटिंग करून घ्यायचं आहे आणि हे कटिंग करत असताना पिन्स ह्या कंपल्सरी लावायच्या त्यामुळे काय होतं की कापड इकडे तिकडे सरकत नाही आणि आपली कटिंग ही व्यवस्थित येते आणि ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या जर आपण फॉलो केल्या तर आपल्या कामात अतिशय परफेक्शन येत असतं त्यामुळे आपण ही सवय आपन स्वतःला लावूनच घ्यायची इथे या पायपिंगच्या पट्ट्या ह्या क्रॉसमध्येच कट करायच्या असतात जसं मी ड्रॉ करून दाखवलेलं आहे त्याप्रमाणे हवं तर मी तुम्हाला इथं त्यांचं माप घेऊन दाखवते हे बघा इथे ही दीड इंचाची रुंदी असलेली पायपिंगची पट्टी घेतलेली आहे आणि ह्या डबल फोल्ड आहेत आणि आता आपण ह्या कट करून घेऊ अशा प्रकारे तीस साईजच्या कटोरी ब्लाऊजची संपूर्णपणे पेपर कटिंग आणि अस्तर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग आपलं झालेलं आहे ह्या ब्लाउजची शिलाई आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि आता वेळ झालेली आहे कमेंट्सला उत्तर देण्याची पण कसबे या एका मैत्रिणीची मला कमेंट आलेली आहे ताई प्रॅक्टिस करणे म्हणजे आपले स्वतःचेच ब्लाउज शिवणे का आपले स्वतःचे तरी किती शिवणे यावर प्लीज उपाय सांगा म्हणजे त्यांना प्रश्न पडलेला आहे की मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की प्रॅक्टिस करत जा तर मग त्यांना प्रश्न पडला की फक्त स्वतःच्याच ब्लाऊजची प्रॅक्टिस करायची का किंवा प्रॅक्टिससाठी कसं आपण ब्लाऊज हे उपलब्ध केले पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला आणि त्यांचंही म्हणणं बरोबर आहे स्वतःचे ब्लाऊज आपण शिवून शिवून -शीवन किती शिवणार आहोत पाच दहा वीस आणि त्यामुळे काय होणार आहे की आपली एकाच साई साईजची प्रॅक्टिस होणार आहे तर त्यावर उपाय म्हणजे सर्वप्रथम स्वतःचे ब्लाऊज शिवून तर प्रॅक्टिस करायचीच आहे कल्पना बरोबर त्यानंतर आपण आपल्या घरामध्ये सासूबाई असतात दिराणी असतात ननंद असते शिवाय आई बहीण हे आपले जे नातेवाईक असतात त्यांची पण आपण ब्लाउज हे प्रॅक्टिसला शिलाई करू शकतो म्हणजे कसं होईल की त्यामुळे आपल्याला वेगळेवेगळे मापांची प्रॅक्टिस करायला मिळेल बरोबर आणि अजून एक गोष्ट जर तुम्ही बाहेर गावी राहत असणार किंवा दुसऱ्या शहरात राहत असणार तर मग आपल्या मैत्रिणी तर आहेतच प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन हे आपल्या मैत्रिणींकडे असतच म्हणजे तुमच्या जवळपासच्या ज्या तुमच्या मैत्रिणी असतील तर तुम्ही त्यांचे ब्लाउज हे प्रॅक्टिससाठी मागवू शकतात आता हा पण एक प्रश्न तयार होतो की आपण नवीन शिकत आहोत तर आपल्याला कोण देईल प्रॅक्टिसला तर त्यासाठी आपण एक गोष्ट करू शकतो की आपल्या मैत्रिणीला सांगू शकतो की मी नवीनच शिकत आहे आणि जवळपास थोडासा अंदाज असतोच प्रत्येकीला की ही शिलाई काम करते असं किंवा प्रॅक्टिस करते तर त्या हिशोबाने जे तुझं साधं ब्लाऊज असेल ते मला प्रॅक्टिसला दे आणि मी तर म्हणेल की अस त्याच मैत्रिणीकडून घेऊन घ्यायचं म्हणजे आपल्याला तोही खर्च नको आणि तिला ते ब्लाऊज फ्रीमध्ये शिवून द्यायचं म्हणजे तिचंही ब्लाउज शिवलं जाईल आणि आपलीही प्रॅक्टिस होईल वेगळ्या वेगळ्या मापांची म्हणजे हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल अशा पद्धतीने ही जी मी तुम्हाला ट्रिक सांगितली आहे किंवा ही जी आयडिया सांगितली आहे ती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि कल्पना सारख्याच अजून कोणी मैत्रिणींचा हा जर प्रॉब्लेम असेल तर जर हे उत्तर तुम्हाला समाधानकारक वाटलं असेल तर नक्कीच फॉलो करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून मला नक्की कळवा आणि ही आयडियाही कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद